नो एमपीएससी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपले चॅनल एमपीएससी लक्ष तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवर मिळतील. आज 3 ऑगस्ट 2018 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपल्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या आहेत. या न्यूजचं आपण ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये केलेलं आहे, जे डिटेल माहिती तुमची कम्प्लीट होईल. तुम्ही आम्हाला अनअकॅडमीवरतीसुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवरती हा पाहत असणार आहे unacademy.com/users/lakshyampsc या नावाने मी इथे अवेलेबल आहे. तर मॅडमचे सुद्धा लेक्चर्स जे आहेत इथे अपलोड होत आहेत. unacademy.com/users/drpreeti या नावाने इथे अवेलेबल आहे. सोबतच आपला PIB अनालिसिसचे व्हिडिओ जे आहेत हे इथे अपलोड होत आहेत. PIBचं सगळं एक अनालिसिस डिटेलमध्ये सगळं समजावून सांगण्याचं काम आपण येथील व्हिडिओजवरती करतोय, तर ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. याची लिंक जी आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि कशाप्रकारे तुम्हाला हे करायचं आहे, ज्यावेळी तुम्ही अनअकॅडमी ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथे एज्युकेटरच्या कॉलममध्ये तुम्ही जर लक्ष MPSC किंवा डॉक्टर प्रीती म्हणून फाईंड आउट केलं तर तिथे आमचे प्रोफाईल तुम्हाला दिसतील. तिथे बरेचसे लेसन्स जे आहेत ते अपलोड झालेले आहेत. हा आपला एक जुलै महिन्याचा व्हिडिओ जो आहे आपण अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण जुलै महिन्याच्या चालू घडामोडींचा अभ्यास आपण प्रश्नसंचाच्या रूपामध्ये केलेला आहे. हा सुद्धा तुम्ही बघून घ्या. सोबतच आपण एक नवीन सिरीज जी चालू केलेली आहे, या सिरीजमध्ये ज्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, सरकारी ज्या योजना आहेत, याबद्दलचा डिटेल माहिती तुम्हाला देण्यासाठी आपण ती सिरीज चालू केली आहे. ती सुद्धा तुम्ही बघा, कारण आपला एक अनुभव असा सांगतोय की ज्या एक्झाम्स झाल्या या एक्झाम्समध्ये ज्या स्कीम्स गव्हर्नमेंट स्कीम्स ज्या आहेत याच्यावरती बरेचसे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्रामवरती सुद्धा तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा, म्हणजे तिथे तुम्हाला ज्या नोट्स वगैरे आहेत किंवा काही लिंक्स आहेत त्या आम्ही प्रोव्हाइड करतो. तर आजची पहिली बातमी ती म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यासंदर्भात. या बातमीमध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर ही जी बातमी आली आहे, उंदीरमारी झुडपांमुळे मराठवाड्यातील नागरिकांना त्रास आणि हिरव्या विषवल्लीने सरपंची गावात व्यवस्थित, साप गावात येत आहेत. तर एक महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये आपण समजून घेणार आहोत ते म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याबद्दल सुद्धा माहिती यामध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. जी वृक्षारोपण जे करण्यात आलं होतं, या वृक्षारोपणामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये व्यापलेल्या उंदीरमारी नावाच्या हिरव्यागार झाडांच्या दर्पाने उंदीर आणि सरपटणारे प्राणी हे जे आहेत मानवी परिसरात शिरत आहेत आणि त्यांच्या मागोमाग सापसुद्धा गावामध्ये शिरत आहेत. तर गिरीपुष्प नावाने ओळखलं जाणारं हे झाड आहे, याच्यामधून जे फुलं निघतात ही फुले जे उंदरांसाठी अतिशय विषारी आहे, त्यामुळे या झाडाला उंदीरमारी असं म्हणून संबोधलं जातं. आणि ही झुडपं वाढल्याने सर्व सरपटणारे प्राणी, खुरट्या झुडपांवर उदरनिर्वाह करणाऱ्या प्राण्यांचा वावर जंगलातून गावाच्या दिशेने होत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना सुद्धा या वनस्पतीने विळखा घातला आहे आणि त्याचा पर्यटकांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. ही जी वनस्पती आहेत, या वनस्पतीमुळे काय होतं की उंदीर जे आहेत, उंदरांसाठी याची फुलं जी आहेत ही विषारी असल्यामुळे उंदीर यांच्यापासून पळ काढतात आणि ते गावामध्ये येत आहेत. तर याचा जाच कसा होतो, तर पावसाळ्यात झाडांना होणारी वाढ आणि संक्रांतीनंतर बहरलेली गुलाबी रंगाची फुले, त्यामुळे काय होतं या प्राण्यांना पळून लावतात आणि झाडाकडे थांबल्यानंतर त्याच्या विशिष्ट दर्पामुळे अनेकांना धाप लागतो. पानांचा आणि फांद्यांचा वास नाकाला झिंझिण्या आणतो. झाडाच्या फुलत आणि पानामध्ये कोमोरिन, जे कोमोरिन नावाचं विषारी द्रव्य आहे, विषारी द्रव्य असल्यामुळे उंदीर वर्गातील प्राणी आणि इतर कीटक त्याच्यापासून दूर पडतात. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 1972 साली मोठा दुष्काळ पडला होता, त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आलं होतं, त्याचं महारिलीफ असं नामकरण सुद्धा करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये तुळजापूर ते कुंथलगिरी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात उंदीरमारी वृक्षांची लागवड करण्यात आली होती. जिल्ह्यातील एडशी हे सर्वात मोठं अभयारण्य आहे, तिथे असलेल्या मूळ वृक्षांचे अस्तित्व गिरीपुष्प वनस्पतीच्या राक्षसी अतिक्रमणामुळे नामशेष झाल्याची सुद्धा बातमी यामध्ये दिलेली आहे. तर यामध्ये आपण समजून घेऊ, उस्मानाबाद जिल्ह्याची माहिती आपण समजून घेऊया. उस्मानाबाद जिल्हा जो आहे हा बालाघाट पर्वत रांगांवरती वसला आहे. तिथे अनेक तीर्थस्थळं सुद्धा जिल्ह्यामध्ये आहेत. तर देशातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं तुळजाभवानीचं मंदिर सुद्धा इथे आहे. सोबतच एडेश्वरी देवीचं मंदिर आहे. बरेचसे ऐतिहासिक परिसर इथे आहे. पण यामुळे कसं इथे अनेक छोटे प्राणी विस्थापित झाले आहेत आणि नागरिकांना त्याचा त्रास होतोय. जर आपण भारताचा नकाशा बघितला तर भारताच्या नकाशामध्ये आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी उस्मानाबाद जिल्हा आहे. मराठवाडा
म्हणजे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये हा जिल्हा येतो, उस्मानाबाद जिल्हा येतो. याच्या पश्चिमेला जर आपण पूर्वेला जर बघितलं तर लातूर जिल्हा, उत्तरेला बीड आणि अहमदनगर हे दोन जिल्हे आहेत, बीड आणि अहमदनगर. तर याच्या पूर्वेला सोलापूर जिल्ह्याने व्यापलेला आहे आणि याच्या सीमा ज्या आहे या कर्नाटक राज्याशी या जुळलेल्या आहेत. त्यामुळे उस्मानाबाद मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे आणि उस्मानाबाद इथे त्याचं मुख्यालय आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ असून जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7,500 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे. त्यातील 241 किलोमीटर हा भाग शहरी आहे. तालुके जर बघितले तर इथे 8 तालुके आहेत. उस्मानाबाद, तुळजापूर, उमळगा, लोहारा, कळंब, भूम आणि वाशी आणि परांडा. तर यामध्ये एक अजून समजण्याची बाब म्हणजे कळंब तालुका. कळंब तालुका महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो, एक तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि दुसरा म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार 1,60,311 होती आणि घनता 221 प्रति चौरस किलोमीटरची होती. साक्षरता दर सुद्धा 76.33% जिल्ह्यामधील आहे. तर उस्मानाबाद जिल्हा याच्यामध्ये नांदेड जिल्हा, नांदेड, लातूर, बीड, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांनी याच्या महाराष्ट्रातील सीमा व्यापलेल्या आहेत आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबाद विभागामध्ये याचा प्रशासकीय भाग हा येणार आहे, येतोय. याचे महत्त्वाची पर्यटन स्थळे सुद्धा या जिल्ह्यामध्ये आहे. जसं तुळजापूर प्रसिद्ध देवस्थान आहे, सोलापूरपासून 41 किलोमीटर, ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती आहे. तसेच कळंब तालुका जो आहे, कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचंच ठिकाण आहे आणि ते मांजरा नदीच्या काठावर वसलेलं आहे. मांजरा नदी जर आपल्याला माहिती असेल की गोदावरीची उपनदी, कळंबपासून 20 किलोमीटर अंतरावर येरमाळा येथे एडेश्वरी देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे. परांडा ऐतिहासिक किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. रामलिंग मंदिर सुद्धा तेथील प्रसिद्ध आहे. हे उस्मानाबादपासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे. तसेच इथे धबधबा सुद्धा तयार होतो पावसाळ्यामध्ये. तिथे वनराई सुद्धा आहे, त्यामुळे याला रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. इतर पर्यटन स्थळे सुद्धा आहे. जसं नळदुर्ग येथील नरमादी हा धबधबा प्रसिद्ध आहे, तर नळदुर्ग हा किल्ला सुद्धा येथील प्रसिद्ध आहे. कुंथलगिरी येथे जैन मंदिर. उस्मानाबाद तालुक्यामधील तेर येथे पुराण वस्तू संग्रहालय सुद्धा आहे. तिथे उत्खननामध्ये सापडलेल्या प्राचीन वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. जसं एक उदाहरण दिलं आहे, तरंगणारी वीट तिथे ठेवण्यात आलेली आहे. उस्मानाबाद जिल्हा जो आहे हा शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. ते उस्मानाबाद जिल्ह्याबद्दल आपण माहिती बघितली. दुसरं, NRC बद्दल बराचसा वाद चालू आहे. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स, यामध्ये आसाममध्ये जी NRC लागू करण्यात आलं, तर त्यामध्ये जी जवळपास 40 लाख नागरिकांचा समावेश यामध्ये करण्यात आला नव्हता, तर त्यांचं मतदार यादीमधून नाव सरसकट वगळण्यात येणार नाही. त्यांचा जे निर्णय घेतला जाईल हा निवडणुकी संदर्भातील कायद्यानुसार घेतला जाईल, असं मुख्य निवडणूक आयुक्त OP रावत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच यांना जो परत चान्स मिळणार आहे, त्यांचे जे कुठल्या कारणामुळे त्यांचं नाव NRC मध्ये आलं नाही याबद्दल संपूर्ण जे आहे त्यांना हरकती त्यांना माहिती दिली जाईल आणि त्याच्या अंतर्गत या नागरिकांना हरकती तिथे नोंदवता येतील. क्रीडा क्षेत्रातील बातम्या. हॉकीमध्ये एक अत्यंत वाईट घटना म्हणजे भारताचं आव्हान हे उपांत्यपूर्व फेरीमध्ये संपुष्टात आलं. आयर्लंडने पेनल्टी शूटआउटमध्ये भारतावरती 3-1 अशी मात केली. म्हणजे भारताचा भारत आणि आयर्लंड याच्या संबंधात जो उपांत्यपूर्व फेरीचा सामना होता, या सामन्यामध्ये 0-0 हा वेळेमध्ये 0-0 बरोबरीवर राहिला होता. तर याचा निकाल पेनल्टी शूटआउटद्वारे करण्यात आला आणि त्यामध्ये भारताला फक्त 1 गोल करण्यास सक्सेस मिळालेला आहे. त्यामुळे भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आयर्लंडची जी उपांत्य फेरीमध्ये लढत जी होणार आहे, ही लढत स्पेन बरोबर होणार आहे. तर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये चालू असलेला ऐतिहासिक इंग्लंडचा 1000वा कसोटी सामना, यामध्ये भारताच्या विराट कोहलीने 149 धावा केल्या, त्याने शतक आपलं साजरं केलेलं आहे. इंग्लंडला यामध्ये 13 धावांची बढती मिळाली आहे. तर दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने 1-9 एवढ्या धावा केलेल्या आहेत. तसेच सरकार अस्तित्वात आहे का अशा प्रकारची टिप्पणी उच्च न्यायालयाने उद्विग्न सवाल हा राज्य सरकार समोर केलाय. ज्या घटना सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, जसं हिंसक वळण घेणारे मोर्चे, पोलिसांवर हल्ले, दिवसेंदिवस गढूळ होत जाणाऱ्या सामाजिक वातावरणात सरकार अस्तित्वात आहे का, तसेच सरकार नावाची यंत्रणा ही काही कार्य करते आहे का, याबद्दल उद्विग्न सवाल असा उच्च न्यायालयाने विचारलेला आहे.
यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील सीबीआय आणि राज्याच्या एसआयटीची तीव्र नाराजी न्यायालयाने व्यक्त केली आहे. जर गौरी लंकेश सारख्या पत्रकारांची त्यांची हत्या झाली होती तर कर्नाटकातील पोलीस महाराष्ट्रात येऊन आरोपींना पकडून घेऊन जाऊ शकतं, तर महाराष्ट्रातील पोलीस तशा प्रकारे कार्य का करू शकत नाही असा सवाल उच्च न्यायालयाने हा विचारलेला आहे. तर उच्च न्यायालयाने सरकारची चांगलीच कानउघाडणी काल केलेली आहे. कुतूहल सदर कुतुल्या सदरामध्ये जी आज माहिती आलेली आहे ते 61 अनुक्रमांक असलेल्या प्रोमेथियमबद्दल बरेच वेळ संशोधन झालं, पण 61 अणुअंक असलेलं हा जो एक मूलद्रव्य आहे हा काही शास्त्रज्ञांना सापडत नव्हता. बरेच वर्ष त्याच्यावरती संशोधन करण्यात आलं, बरेच वेळा त्याचं संशोधन झालं, त्याचं वेगवेगळं नामकरण सुद्धा करण्यात आलं, पण प्रत्येक वेळी हा अंदाज जो आहे हा चुकीचा ठरला होता. तर हे न सापडण्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे 61 अणुअंक असलेला हा जो मूलद्रव्य आहे हा किरणोत्सारी आहे. निसर्गात याचं कुठलंच जे समस्थानिक आहे हे स्टेबल किंवा स्थिर समस्थानिक नाही, त्यामुळे हा याचं लगेच दुसऱ्यामध्ये रूपांतर होतं आणि हे मूलद्रव्य निसर्गात अडत नाही असं वैज्ञानिकांनी अत्यंत अभ्यासपूर्वक सांगितलं होतं, विधान केलं होतं. पण 1945 अणुभट्टीच्या युरेनियमच्या इंधनामध्ये 61 अणुक्रमांक असलेलं मूलद्रव्य त्यांना आढळलं आणि त्याचं प्रोमेथियम असं नामकरण करण्यात आलं. रिॲक्टरमध्ये युरेनियम इंधनाचे अनेक अणू फुटून त्याचं अनेक मूलद्रव्यांमध्ये रूपांतरण होतं, तर त्यामध्ये प्रोमेथियम सापडतं, पण थोड्याच वेळासाठी, थोडंच क्वांटिटीमध्ये सापडतं. प्रोमेथियम हे अत्यंत कमी प्रमाणामध्ये असतं. प्रोमेथियम हे लँथेनाईट कुटुंबामधील आहे. लँथेनाईटची सिरीज आपण जी बघतोय, तर प्रोमेथियम हे लँथेनाईटच्या कुटुंबात असून युरेनियम इंधनापासून लँथेनाईट कुटुंबातली अनेक मूलद्रव्य तयार होतात. या साऱ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म बरेच सारखे असतात. एक मूलद्रव्य ज्या परिस्थितीत जशा प्रकारचा क्षार बनवेल तसेच अनेक इतरही सारे करतात, म्हणून प्रोमेथियमला एकट्याला बाजूला काढणं हे जिकरीचं काम होतं असं डॉक्टर मानसी राजाध्यक्ष या मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून लेखन करतात. त्यांनी लोकसत्तामध्ये हे सांगितलेलं आहे. व्यक्तिभेदमध्ये आज जी माहिती आली आहे ती डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांच्याबद्दल. त्यांची नुकतीच निवड जी झाली आहे ती AICTEच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. ते मूळचे कर्नाटकचे आणि बऱ्याचशा नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून डॉक्टरेटची पदवी मिळाली. तिथेच ते IAS वैज्ञानिक अधिकारी म्हणून सुद्धा त्यांनी आपल्या कामाची सुरुवाती केली होती. नंतर बऱ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं आणि अरुणाचल प्रदेशमधील इटानगर, गुवाहाटी, त्याचबरोबर पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे. तर उद्योग प्रवणतेला चालना देणारा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांना प्राज उद्योगाकडून सुद्धा गौरवण्यात आलं होतं. त्यांची ही निवड यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे कारण आपल्याला माहिती आहे की इंजिनिअरिंगचे प्रवेश जे आहेत हे दिवसेंदिवस याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत. बऱ्याचशा सीट्स ज्या आहेत या कॉलेजमधून रिकाम्या राहत आहेत. बरीच कॉलेजे महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस चालू करण्यात आलेले आहेत, पण त्यांना योग्य ते विद्यार्थी मिळत नसल्यामुळे सध्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये थोडं कठीण परिस्थिती आहे. तर याबाबत अनिल सहस्त्रबुद्धे काय निर्णय घेतात, कशाप्रकारे काम करतात यावरती चर्चा आहे. सोबतच या क्षेत्रात विविध क्षेत्रातील कंपन्यांना कशाप्रकारे मनुष्यबळ हवे याचा विचार करून नवनवीन अभ्यासक्रम आणि विषय सुरू करण्यावर त्यांना आता भर द्यावा लागणार आहे. याच्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या. या तुम्हाला कशा वाटल्या? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा यामधून फायदा होईल. तुमच्या फेसबुकवरती तुम्ही शेअर करू शकता लिंक, फेसबुक जे आहे किंवा तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यामध्ये या व्हिडिओच्या लिंक्स तुम्ही शेअर करा, म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा यामधून फायदा होईल. तर मित्रांनो, करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.